असं नाही म्हणाले पाहिजे होतं हो तुम्ही. बिचाऱ्या पोरी बारे आल्या, मन दुखून गेल्या बिचाऱ्या, असं कायले बोलले? असं नाही बोलायचं होतं तुम्हाला. काय गलत बोललो मी? जे बोललो ते खरंच बोललो. त्याचं मन दुखलं असं खरी गोष्ट, पण माया काय गलत, मी तर खरंच बोललो. आता तुला काय वाटते? मले माया नाही मा पोरीची, माहितीनच लेकर आहे एक पोरग दोन पोरी आहे मले माया, पण आतापासून देणं मले परवडणार नाही. आतापासून मी देऊन देईन त्याइले, हा तर आपल्या घरी येवाचा हक्क गमावून बसतील. आपल्या शांतुले त्याइले चांगल्या नजरेनं पाहिन नाही, हिस्सा मांगला हिस्सा मांगला करतील, म्हणून मी त्याइले तसा बोललो मी. नाही तर देवाले मुले काही नाही, देवाले मी तिघाले समान हिस्सा देईन मी तिघाले. हो दराशी थांबून जाय, आता एवढ्या घाईनं नाही होत, आल्या त्या तडतड आल्या बरोबर होत म्हणून देऊ न देऊ काय. शांतुल्याचं मन जपणं जरुरी, त्याचंही मन जपणं जरुरी. मी म्हणलो ना मी त्याला मना केलं काय, जा नाही देत मी असं बोललो काय? मी बोललो ना मोठ्या खेपी मी देईन म्हणलो ना, मी सगळ्याला देईन म्हणलो ना, असंच म्हणलो ना मी. मग माय काय गलत, काय गलत बोललो मी? काऊन काय बोलला असता तो? त्याचा अधिकार आहे, त्याचा अधिकार त्यानं नेला असता. तो त्यानं कायले तोंड फुललं असतं? काय नाही बोलला असता तो? होत म्हणून देते, मजाक मजाक कर, होत म्हणून देते. हो बा देतो. अरे बुढे तुले समजत नाही, शांतुले वावरात आला होता मुली बोलावले, तेव्हाच त्यानं माय कान भरले. बाबा म्हणे म्हणलं काय रे बुवा गोळ्या काय झालं? बाबा म्हणे हा तो दोघ्या बहिणी हिस्सा मागायला आल्या म्हणे. हा तर म्हणलं अरे अरे हो काय, मी काही बोललो नाही, मी त्याच ऐकलो. हो काय म्हणलो? हो बाबा म्हणे हिस्सा मागायला आल्या म्हणे. हो हा तो तुम्ही साप नाम नाही म्हणून देता म्हणे. हो नाही देत मी हिस्सा, हा मी जिवंत आहे तोपर्यंत मी कोणाला जिस्सा नाही मा पुराचा आहे सगळं असं म्हणजो म्हणे बाबा. मी म्हणलो हो बाबू मी तसाच म्हणतो, तर त्याला कायले मा म्हणतलं रात सांगू मी. हा तर हो बाबू म्हणलं मी तसाच म्हणतो, मग इथं येऊन काय म्हणू म्हणतोस सांग. मले कोणता रस्ता होता काय, त्यानं पहिल्याच पट्टी पडवली मुले ना, म्हणून मी तसा म्हणलो तिथे. हो नाही तर माझा काही इरादा नाही त्याला दुःखी करायचा. राहा म्हणलो भाजी आणतो म्हणलो, राहिलंही नाही चालल्या गेल्या. हो ना किती राय 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 म्हटलं तरी नाही राहिल्या. जाऊ द्या येतीनच अजून, आता होळीले गे येतीनच, नाही तर आपण दोघं चाललो जाऊ होळीले, गहू घेऊन निघाले म्हणजे चाललो जाऊ दोघी पोरी तिथंच आहे, मस्त राहू 15-15 दिवस दोघी पोरीच्या घरी. जाऊ तो आता निघू दे, जरा गहू हरभरा निघू दे, जाऊ मग त्याच्या घरी जाऊ, आणि थोडीशी तिकडे दूरची टूर बी काढू जरा मतार पोणी मस्त. आता पोरीचं पोराचं सगळं चांगलं आहे, सगळं ठीक आहे, आता मस्त शिर्डी शनि शंगणापूर हे ते पाहू मस्त. आता दोघं बुडा बुडी. हो तिकडे नाही नेलं तुम्ही मला कधी, कधीच नाही गेलो शनि शंगणापूर शिर्डी चाळजा बरं. आता उन्हाळ्यामध्ये पाहू बरं, आणि जर शांता कांता ह्या बी येत असतील तर यायला बी घेऊन जाऊ. नाही सगळा पुरा परिवार जाऊ, शांतुल्याला म्हणू पुरा परिवार चाललो जाऊ, येऊ घुमून फिरून. हो पाहू पाहू कसं जमते तो पाहू, येतो म्हणतीन तो. चला बा चला सगळेच चला. आत्या आत्या तर गेल्या बाई, दोघे जणी गेल्या. कुठं कुठं गेल्या? त्याच्या गावल्या गेल्या आनंदपूरल्या. तू घे गेल्या? जाऊ ना आपण, आपण आत्याच्या घरी जाऊ. आता तू शाळा संपू दे, तू पेपर होऊ दे, मग जाऊ आपण आत्याच्या घरी, मग लय दिवस राहू. लय दिवसाची तू शाळा पडली म्हणून आत्याला लय राय राय म्हणलं, राहिलीच नाही आत्या. मी माईला म्हणतो आईनच पाठवलं मला जबरदस्तीनं. राधा राधा चल बाई अजून मारण तिची माय. पोरीचं तर काही समजतच नाही बापा. आत्या 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 घेऊन येते इकडे आपल्या इकडे घेऊन येते मारण तिची माय दिले घडी मारते ते. शोभा तिल मार नको राधा, चाल व चाल तिकडे चाल, आबाजी बोलावते तुले, चाल बर. चाल ना बाई राधा, ते बाई आबाजी काय म्हणते तुले, तुले गोष्ट सांगते आबाजी, चाल बर. घेऊन जा बरं आई, इले इले तिकडेच घेऊन जा,
जास्त लढत येऊन राहिली काय दिलं काही चारलं तर नाही आत्याच करत राहते नुसती. शोभा काही चारलं नाही, ते प्रेम देते तिले, प्रेम करते स्वतःच्या पोरीवाने, प्रेम करते ते तिच्यावर शांता, तेव्हा ते आत्या करते आणि तिला जे म्हणलं ते घेऊन देते. आता बोलली पुन्हा अशी बोल नको, काही चारलं काय नाही, एक आणि ते काय चारल्यानंच नाही ओढ लागत, प्रेमाची ओढ लागते. हा तिला जवळ घेते ते, तेव्हा ते आत्या करते, अशीच नाही काही मग. चल मग भाई राधा चल, आबाजी तुला गोष्ट सांगते काहीतरी, चल बर तू पेपर होऊन जाईल ना, तर मग आपण जाऊ आत्याच्या घरी. चल आता आबाजी काय म्हणते तुले. जाऊ ना, नक्की जाऊ, चल आता. ये गा बाबूराव, ये बस 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 गा बस. आले गा शांताबाई? नाही बुवा, आली तर नाही अजून. कांता आली का? नाही थे नाही आली, म्हणून तर इकडे आलो विचाराले. मला वाटलं गायची बहीण शांताबाई आली असं, कांता राहिली का काय बा, म्हणून इकडे आलो बा विचाराले. एवढ्या चाय दोघे जणी नाही फोन केला होता का गा तुम्ही? नाही मी नाही केलो फोन, तिचाही फोन नाही आला. येतेत का नाही येत गा? राहतेत महाबीन पाहून चार खात तिथं काय माहिती जिन. लाव ना गा, लाव ना फोन, लाव शांता पहिले लाव फोन, विचार येते का नाही येत आपण निश्चिंत होतो. बर ठीक आहे, तू म्हणतो तर लावतो बाबूराव, लावतो शांतीले फोन लावून पाहतो काय म्हणते तो. लाव लाव. आला फोन. मला म्हणलो का? नाही नाही तुम्हाला नाही, तुम्ही चाल म्हण गाडी. मला काय म्हणते बर. कांता पाय हो, आला फोन त्या बापूचा. अमाय हो काय बापू, वाट पाहत असून तुझी बाली कधी येता राहता का काय असे विचारायला फोन केला असेल ना तुले. पाय बापून तरी तुला फोन केला, माहिती श्रावणचे बाबा हा आहे त्याने काळजी, त्याने एक फोन नाही केला मला. हो कांता करतेच ते फोन, त्याने गमत नाही माहिती. हो शांताबाई मस्त आहे बापू. उचल फोन उचल. हॅलो. अरे मी बोलून राहिलो शांते. हा तो. हो बोला बोला बोला, मला माहित तुम्हीच बोलून राहिले म्हणून बोला. कधी येऊन राहिली म्हणतो, राहतो काय आज तिथं, मुक्काम आहे काय? हो येऊन नाही राहिली आज, मुक्काम आहे, येऊ नाही दिलं मा भावानं मा बाबानं, नको जाऊ म्हणे आज, तर आज मुक्काम आहे दोघे जणी, आम्ही उद्या येऊ सकाळीस. काहीले येऊन जा आजच, आता काही एवढा टाईम नाही झाला, येऊन जा आजच, येऊन जा बरं. आता निघा तिथून बट्ट्यांवर घेवायला येतो तुम्हाला, राहत नाही म्हणे मोठ्या तन तन गेल्याने इथून, जातो ना येऊन जातो, जातो ना येऊन जातो ना, आता मुक्कामाले बसले काय तिथं पाहून चार खात भिंत, येऊन जा राहू नका. हा येऊन राहिलो गाडी तथ. हा जास्त नको बोला, येऊन राहिलो, मजाक केली तुमच्या संगात, मजाक आहे सिरियसच लागते तुम्हाला. येऊन राहिलो आम्ही, येऊन राहिलो, पोचतोच 15 मिनिटात पोचतोच, आता गाडीत बसलो. कांता या मी या खोटी कायले बोलतो. हा या मग येऊ का नेवाले बस स्टँडवर, तसं उजिडच आहे म्हणा, येऊन जा दुख्याच नाही आण, येऊन जा. हो ठेवतो मग फोन, येतोच आम्ही घरी, आता येतोच मी. बरं चहा गी पेले. हा घरी आल्यावर विचार होते, ये आता पहिले, ठेवतो फोन. हो ठेवा. काय म्हणतेत गा रामदास भाऊ? काही नाही गा, येऊन राहिल्या, नाही राहिल्या तिथं गाडी थांब म्हणते बसल्या, 15 मिनिटात येतोच म्हणते, येऊन राहिले. हा चाल चांगलं झालं बा येऊन राहिल्या, तर माझ्या बिन मला माझ्या भाकरीचंच येऊन पडलो होतो. म्हटलं आता कांता नाही येईन तर खिचडी मांडून देतो म्हटलो, म्हणून तुले विचारायला आलो गा रामदास भाऊ. आता काही टेन्शन नाही, आता जाऊन मस्त तर नव्हतो, कांता येईन आणि करण भाकर भाजी. त्याचं काय गा खावाचं आपल्या भाकरीचं, माहीत जेवलं असता एक रात. हा नाही बरोबर वाटत गा, तू आई तो सुन बाई आहे आपलं, नाही बरोबर वाटत जेवणं तुझ्या घरी, एकटा राहिला असता तर होय आपण दोघं म्हणून स्वयंपाक केलो असतो, जेवलो असतो, पण सुनबाईच्या देखता नाही वाटत गा बरं. आपलं आपल्या घरी बरं आहे, सून भाकर खिचडी फिचडी काही बी वरून देवा, खाऊन घेऊ माझ्या बिन बायको नसली का. चाल आता जातो का घरी, तर नव्हतो जरासा. हो हो ठीक आहे जा. का आले बेटू लाडू बाई, का म्हणतो? आता आजी येते ना आजी, आजी खाऊ आनंद बाईसाठी, आता नाही जाऊ त्या आजीच्या घरी, आता आपली आजी येते. हो आता आपली आजी येते आता. गंगा तू कधी जातो मग? कुठं? हिस्सा मांगाले. हिस्सा मांगाले? कायचा हिस्सा मांगाले कुठं? काय बोली पंत गंगा, बोली भाली सगळं समजते तरी. अमाय बाई मला काही समजलंच नाही,
तरी म्हणता सगळं समजते. काय जाही सण कुठं जातो म्हणता. चांगलं बोला, स्पष्ट बोला, गोल गोल जलेबी सारखं नको बोला. काय तोंडात बोट घालतो, सगळं समजते तुले. मी जे बोललो ते काय बोललो तुले सगळं समजून गेलो. तरी समजून ना समज सारखी करतो. जा भाई, मले काही समजलं नाही काय बोलता काय नाही तर. स्पष्ट बोला नाही तर राहू द्या, बोलूच नका. लेकाचं अरे तो हिस्सा म्हणलो त्या भावाच्या घरी, त्या भावाच्या मायबापाच्या घरी कधी जातो म्हटलो, हिस्सा मागाले. मा भावाच्या मामा बापाच्या घरी कायचा हिस्सा आहे माया. तिथं इथं आहे माया, जे आहे ते तिथं काही नाही माया. तिथं काही नाही असं कसं तिथं काही नाही? तू सावतर पोरगी होय का तिची? तू सबकी पोरगी नाही होय का? हा पोटची नाही होय का? काय म्हणून गई म्या झाला काय गोड्या? कायच काय बोलून राहिला? कोण कोण तुमच्या डोक्यामध्ये भूत टाकलं काय होय? हा आजपर्यंत एवढे वर्ष झाले लग्नाले, 30 वर्ष झाले लग्नाले, 30 मा पोरग 28 वर्षाचा आहे आणि आता हिस्स्याचं येऊन पडलं तुम्हाला. अरे तसा नाही म्हणत मी, हिस्सा मागून तर पाय भेटन तर. हा भेटन तर काय, तुझ्याच नावानं टाकून देजो, तुझ्या म्हातारपणाची शिदोरी. काऊन तुम्ही नाही करून द्या माई म्हातारपणाची शिदोरी? अरे मी तर देईन करून, पण तिकून बी भेटन तर दोन शिदोऱ्या होईल. काय हो रमेश चे बाबा नवलाईवानी बोलता काही तरी. आपल्या घरी काही कमी आहे तर तिथं जाऊ मी तोंड वाचाले. नाही आपल्या घरी तर काही कमी नाही, भगवान कधी या सब कुछ आहे, धन आहे, दौलत आहे, ईश्वर आराम सब आहे. पण तरी काही जात मग हिस्सा मागाले. मी ना जात बापा हिस्सा गिस्सा मागाले, मला नाही पाहिजे ते. आपलं आपल्यापाशी आहे ना, बस हेच खाऊ, हेच तर खाणं नाही होऊन राहिलं. त्या तिकडला पट्टा पेरणं नाही होत तुमच्यानं, आणि तिथं कधी पेरायला जाण काही तरी. चुप बस. नाही म्हणतो शांता वहिनी कांता वहिनी ह्या दोघेजणी गेल्या ना आज, आज गेल्या बा त्या दोघे जणी मला रामदास भाऊ सांगे. शांता वहिनी न कांता दोघे जणी गेल्या म्हणे हिस्सा मांगाले. मग शांता वहिनीच्या घरी त्याच्या घरी काही कमी आहे का? हा कशा गेल्या त्या हिस्सा मांगाले? आणि त्या कांताच्याही घरी तिच्या सासरचं काही कमी आहे का? कशा गेल्या हिस्से मांगाले? म्हणून म्हणतो तुम्ही मागणं कायला सोडतो, ह्या मागते तो. काहीतरी म्हणजे त्या करतीन तसं मी करू काय? त्या इरीत उड्या टाकायला जातील तर मी जाईन काय त्याच्या मांग? काही बी मागू दे त्याच दिमाग त्याच्या पाशी, मी ना मागत हिस्सा पिस्सा, मला पाहिजेच नाही. मन दुखवलेलो काहीतरी मांगलेलो, आपल्या सौ खुशीनं दिलं तर मी घेऊन घेईन, नाही तर मी नाही जात बापा मागाले. हट जायचे बहीण, नको मागू, आपलं म्हणून पाहिलो मी. नको मागू, नाही मागत. बोलो मग काय बनवून राहिली आज जेवणामध्ये? पुष्पा करून राहिली बा, काय बनवते तर बनवते ते. आता ताट येईन समोर तेव्हा माहीत होऊन जाईन काय बनवलं. मोठ्या गेल्या तन 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 हिस्सा मांगतो, हिस्सा मांगतो. कायले हसतव? माय बाबा जे बोलले ते खरंच बोलले, काय खोट बोलले ते? काय 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 बोलले? हा काय बोलले मामाजी? आताशीच मी कोणाला नाही देत म्हणे, जेव्हा माया आखरी श्वास येईल, आखरी श्वासाला मी सगळे तिघाही जणाले बरोबर वाटून देईन म्हणे. आताच मी कोणाला नाही देत म्हणे असे म्हणे बाबा. मग काय खोट, आतापासून देऊन देईन ना, मग स्वतः काय भजन करत जिंतीन काय? हा बरोबर काय त्याच, आम्हीच होय पागल वाणाचं. मी त्या कांता बरोबर लागली मोठी असून बी. मग काय गेली आताचीच मांगाले? माहित आहे हा मामाजी देतेत म्हणून, तर तिघच हा तुम्ही कोणते 8,000 8,900 जण हा गेली मोठी. म्हटलं जायची बहीण जात म्या नाही ओढवलं. नाही कांता गाडी करे ना, चाल व शांताबाई मांगू हिस्सा आण असं तसं. गेले मी तिच्या मांग मांग बापा, पाहतो म्हणलं काय बोलते काय नाही तर. कांताले तर बाबा म्हणे का तू बाई म्हणे तुझ्या घरचा हिस्सा घे म्हणे पहिले, तुझ्या सासरीचा हिस्सा सासरचा हिस्सा तू पहिले घे म्हणे, मग इथं ये म्हणे हिस्सा मांगाले, तुझ्या नंदीले दे म्हणे असे बाबा म्हणे. बरोबर आहे ना मामाजीच, कांता तिच्या सासरचं सगळं सोडसाड करून इथं येऊन गेली आणि मायबापाच्या घरी हिस्सा मागायला चालली, चुकलं ना कांताचं, बाबाचं बरोबर आहे. हो मलाही पटलं आणि कांतालाही पटलं, बात समजले ते, जिद नाही केली ती ना समजून गेले. हो बाबा म्हणे खरं बोलता म्हणे तुम्ही, मी आता तिकडचं पाहतो म्हणे पहिले म्हणे, तुम्ही देताच म्हणे द्या आणि तेव्हा द्या जा, नाही तर अशी ते म्हणे. मग काय राह 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 करे बापा, मग बाबाई म्हणे भाजी आणतो राहून जा, शांतुलाही म्हणे राहून जा बाई, म्हटलं आता नाही राहा म्हटलं निघून येऊन गेलो दोघे जणी. बर चांगलं केल्या, चला तुमचं मन तर निघून गेलं दोघीच, हा नाही तर तेच राहिलं असतं मनामध्ये तर कांताच्या बी हिस्सा हिस्सा हिस्सा, आता मन तर निघालं गेल्या तो नाही हो नाही तर काय
गेलो ना आलो, भेट कुठली होऊन गेली. बाबा संग किती दिवसाची भेट नव्हती, वर्ष होत आलो बाबा आले नाही. ते कधीतरी आले होते माहितही नाही मला कधी आले. तर आई येत जात राहते पण बाबा कुठं येते, बाबाची भेट होऊन गेली. गेलो तर रक्षाबंधनले जातो राहत नाही आम्ही, जातो नाही येतो तर बाबा भेटतही नाही. चल चांगलं झालं जाऊन येऊन गेल्या. मान बोर आता मग चहा. माय चहाच नाही पेले का आतापर्यंत? गौरीनं बनवला नाही का चहा? बनवला नाही, दिला नाही तुम्हाला? गौरी नव्हतं दिला मुले चहा. आता तू आजचा पिवाचा आहे, तू पेशीनच ना, मग मान ना तू चहा. जा मान आपल्या दोघासाठी जा. हो बापा इथं आली का बस, मान चहा हट. तिथं मस्त आयता भेटला चहा, इथं आली का चहा मांडा लागते. मान तो बापा आता. काय ले आणलं तो तुले? चहा मांडाले. केवढे हो तुम्ही, या फोन नाही केला मुले? कायच्यासाठी फोन करू तुले? काही हमेशासाठी गेली होती काय? नाही जरा असं काही येतं काय येतं, कुठपर्यंत पोहोचली असं तसं काही नाही. बापू नपा, बापून कसा फोन केला होता शांताबाईले? आम्ही गाडीत होतो, जीप मध्ये होतो तेव्हा बापूचा फोन आला होता, काही येऊन राहिली म्हणे. हा बापू कसे आहे, किती काळजीचे आहे, चिंताचे आहे, आणि तुम्ही आहे, या फोन नाही केला? बापून काय रामदास भाऊन थोडी केला फोन, मी करायला लावलो त्याला, मी गेलो होतो काही येते कांता म्हणून. मला वाटलं काही चिंतू राहिली काय, आणि शांताबाई आल्या काय. मी गेलो होतो, रामदास भाऊ बसले होते खाटीवर, मी म्हणलो रामदास भाऊ लाव का फोन शांताबाईले, विचार कधी येते, तेव्हा त्यानं फोन लावला. माझी आपल्या मतानं लावला का फोन? मी म्हणलो म्हणून लावला. असं तुम्ही म्हटलं म्हणून बापून फोन लावला का शांताबाईले? मग कसं तो, मी म्हटलो म्हणून फोन लावला. मग तुम्ही काय म्हणलं बापूले? बापू तुम्ही लावा शांताबाईले फोन म्हणून, तुम्ही स्वतः कोण लावला मुले? आता काय लावा म्हटलो, मोठ्या बाई आहे म्हटलं, मोठ्या बाईच्या देखत तुले काय फोन लावा म्हटलं, म्हणून आपलं फोन नाही लावलो. घरी बसलो जाऊन पाहतो म्हटलं, रामदास भाऊच्या घरी शांताबाई आल्या काय, तो जाऊन पाहिलो तर बसलेच होते रामदास भाऊ, त्याच्यालाच म्हणलो लावा म्हणलो फोन. मग काय झालं, त्याने लावला तो आली ना घरी. आता बनव आता स्वयंपाक भाजी पोळी. हो बनवतो स्वयंपाक, स्वयंपाक करायसाठी आली मी. हा बरं, काय हिश्शाचं काय झालं, काही भेटते हिस्सा आणलं का संगो? संग म्हणजे गेल्या बरोबर की तिथं गड्ड्या होत्या का ठेवल्या? घे बाई एवढ्या, घे बाई एवढ्या, असे करून नाही बाबा. नाही गेल्या होत्या ना मोठ्या, तर नतन हा हिस्सा मागायला जातो, हा हिस्सा मागायला जातो. मग कहून झिमलं तोंड करून आले? बाबा तर दिनच हिस्सा, आताच नाही बाद मध्ये दिनच हिस्सा. पण ते आपलं आपल्या घरचा हिस्सा कधी मागता? तिथं भाऊजी झगडा करत होते ना, एवढं नको पेरू तू, तेवढं नको पेरू तू, एवढं पेर तेवढं पेर, तर आपण इथं येऊन गेलो. आता भाऊजी एकटेच पेरते सगळं, आणि मग सगळं भाऊजीचंच आहे का? आता तुमचं ना मानानंद बाईचं, आपल्या तुमचं नाही काय, सगळं भाऊजीलेच एकटेच आहे का ते पोरग? आता काय आठवण आली तुले, तूच तर म्हणत होती तर जिथं झगडे होते तर चालती तर मा बहिणीच्या गावात राहू, तुलाच तर आणली मुली. हो मी आणली, तेवढ्या झगडेच तेवढे करत होते ना ते भाऊजी. हा नीरा तुमच्या मागं लागले होते, नीरा खाऊ नाही दे पिऊ नाही दे, हा म्हणलं जीवाची हानी झाल्यापेक्षा चला म्हटलं. आता झालं असं शांत झालं ना, आता सगळं झालं, 2 वर्ष आलो आपण, तर 2-2.5 वर्ष होत आले, तर आता चला ना आता एखाद दिवशी जाऊ ना, बोलून पाहू ना भाऊजी सोबत जरा काय म्हणतात काय नाही, तर आणि आपला हिस्सा मागून घेऊ. आपला हिस्सा मागला का आपण आपला हिस्सा इकडून टाकू ना, इकडेच ह्या शिवारात घेऊन घेऊ एखाद भावावर, त्याच पैशानं खर्च नाही करू, आणि इथं चांगलं घर बांधून घेऊ. हो पाहू आता 2-1 महिने जाऊ दे अजून, होळी गिडी होऊ दे मग जाऊ. आता पेरलं असं ना त्यानं हरभरा, गहू पेरलं असं ना, त्याचं पेरलेलं उपडाले लावतो का आता? नाही हो उपडाले नाही लावत, असं बोलू का हिश्श्याचं काय असं तसं मनावर घेतलं का नाही घेतलं, घेतलं तुम्ही असं तसं बोलू, आणि मग झालं असतं मग होळी झाल्यानंतर ते हिस्स्याची प्रोसिजर सुरू करून टाकू आपापल्या नावी लावायची, त्याचं त्याच्या नावी तुमच्या तुमच्या नावी. थांब ना आता जराशी, आता होऊ दे ना होळी गिडी, पाहू मग हिश्श्याचं ते काय आहे काय नाही, तर आपलं भागून राहिलं नाही तो, तू उपाशी राहून राहिली का आलो तेव्हाच? नाही उपाशी तर कधी ठेवलं नाही म्हणा, तुम्ही तिथे काम करत होते इथे करूनच राहिले, तसं विसं काही नाही म्हणा. बर चल मग बनव आता भाजी पोळी, काय बनवत तू झोपला त्याला बरोबर झोपून दे. हो बनवतो बाबा, काय बनवू? बनव ना काही बी, तुला जे वाटते ते बनव बाबा. बरं मग आता बेसनच बनवतो, आता मी थकली आता दिवसभर याची, आता काही स्वयंपाक करायची इच्छा नाही, आता बेसन आणि 2 भाकरी आणतो. रान मग बेसन ना भाकर बनवू जाय. माय दमयंती इंत नाही वा, हिस्सा मांगाले तू या वावरामध्ये? तिची काय हिम्मत, क्षेत्राचा हिस्सा मांगाले येईन थे, येऊ तरी देतो, येऊ तरी देतो का मी आता तिथे, हा 1 वर्षी हाकली तर हाकली, आता तू या रस्त्यानं येऊन राहिली होती ते, कशी तरी घरात धसाचा प्रयत्न करत होती, मी धरी तिला धसू तरी देतो का मी तिला घरामध्ये? हा हिस्सा हिस्सा काय अर्धी कोर भाकर नाही देत मी तिला आता. हा माय किती झालं तरी तुझी पोरगी होय ते, मी जशी थे तिनं केलं, पण आता तिनं म्हटलं कधी आली, तिनं कधी म्हटलं का माय मी आता सुधारली मी तसं नाही करण, मला तू हिस्सा दे मी आता वावर शेत करतो माय लगन करून दे, असं तसं म्हणलं होतं मग.
बिलकुल नाही, ते सुधरतच नाही. सुधराची राहिली असती ना, मी तिला जेव्हा हाकलली ना तेव्हाच ते चांगली सुधरली असती, आपल्या पुढे चांगली आली असती. सुधरली का? अजून वाय वाय झाली ते. फाय माय असं राहते का? तू ना तिला हाकलून दिली, तिच्यावर मग लक्ष देणार कोणी नव्हतं, तर ते अजून बयकली. आणि जर तेव्हा तू ना तिच्यावर लक्ष देऊन ठेवली असती, तिने चांगली बोलत राहिली असती, मारत राहिली असती, कदाचित होय सुधरली बी असती. सुधारणारी होयच नाही ते, सुधारणारी पोरगीच नाही होते. हा तिच्यापासून आशाच नाही करायची, काही उमेदच नाही ठेवायची. मग हिस्साच माय कधी म्हणून ते पाहिजे मला माय हिस्सा, नाही तर मी असं करण तसं करण अमक ढमक इचक मग काय करशील, देशील? मी नाही देत, मी देतच नाही तिला हिस्सा. फक्त तुम्ही दोघं आहे मुले, तू आणि हमल्या दोघंच आहे मुले, मी दोनच हिस्से पाडतो, बस तिसरा आहेच नाही मुली असं समजतो मी. तर असं राहते बा मग, लहानपणी जे बहीण भाऊ वाटून वाटून खातेत, अर्धी पोळी असली तर कोरकोर खातेत, आणि ते मोठे झाले ना आपापल्या घरी गेले, लग्न येऊ झाले का तो म्हणते मी नाही देत ना, तो म्हणते मी नाही देत, तो म्हणते मी घेतो जबरदस्ती ना, असं राहते बापा काय करा. हा चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि सगळं तुम्हाला माहितच आहे आता, मग काय करा लागते तर आणि कमेंटद्वारे तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. चला मग भेटू उद्या संध्याकाळी.